सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। जत ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चावाट्यावर। गर्भवती महिलेला रुग्णवाहिका असताना तब्बल 2 तास तात्काळ ठेवले। रुग्णालयातील 102 ही रुग्णवाहिका धूळ खात। माडग्या तालुका जत येथील एक गर्भवती महिला शनिवार दिनांक 15 जानेवारी रोजी उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती। येथील डॉक्टरांकडून महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला। मात्र तेथे 108 ही रुग्णवाहिका उपलब्ध असताना रुग्णवाहिका देण्यात विलंब करण्यात आला। सुमारे 2 तास या महिलेवर ताटकळत बसण्याची वेळ आली, त्यामुळे नागरिकांच्यातून शासकीय रुग्णालयाच्या या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे। दरम्यान येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची विचारपूस केली। गर्भवती महिलेच्या आरोग्याच्या बाबतीत इतके दुर्लक्ष का केले असा सवाल करत येथील डॉक्टरांची चांगलीच कान उघडणी केली। शेवटी सुमारे 2 तासानंतर या महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली। या सर्व घटनेबाबत 108 रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की 102 ही रुग्णवाहिका येथील डॉक्टर कधीच वापरत नाही। ही रुग्णवाहिका केवळ गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी असते, पण ते त्याचा वापर कधीच करत नाहीत। तालुक्यात फक्त 2 108 रुग्णवाहिका आहेत, शिवाय या रुग्णवाहिकेवर डॉक्टर एकच आहेत। गेले वर्ष झाले जतच्या रुग्णालयात एकाही महिलेची प्रसूती करण्यात आलेली नाही। कोविडचा रुग्ण आणला असताना कोविडच्या रुग्णाची कोणतीही व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये नाही असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं। त्यांना पुढे मिरज येथे पाठवण्यासाठी जे ॲम्ब्युलन्सची गरज आहे ते ॲम्ब्युलन्स PHC आवारामध्ये उभे असताना देखील त्याचं लोकेशन ऑनलाईन लोकेशन बंद करण्यात आलेलं आहे आणि जतच्या पेशंटसाठी संघहून गाडी मागवण्यात येत आहे। हा सगळा प्रकार धक्कादायक आहे। शासन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोविडवर खर्च करत असताना जत येथील PHCचा हा जर भोंगळ कारभार चालू असेल, ॲम्ब्युलन्स जे ऑनलाईन ते जे लोकेशन दिसले पाहिजे ते ऑनलाईनचे लोकेशन यांच्याकडून बंद केले जातात आणि जत शहर व त्याच्या नजीकच्या परिसरातनं च्या रुग्णांना मिरजेला हलवण्यासाठी संघमधून ॲम्ब्युलन्स मागवा असं त्यांचं सजेशन दिलं जात आहे। याच्यात तात्काळ सुधारणा व्हावी, अन्यथा प्रशासनाकडं विक्रम फाउंडेशन, जागर फाउंडेशन यांच्याकडून तक्रार दिली जाईल। आमदार साहेबांच्याही कानावर आम्ही ह्या गोष्टी घालत आहोत। आता त्याच्यात तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाने सुधारणा करावी। जयकेश अदाटे, जत।